प्रकारे आपण देखील आपल्या घरातील आणि आपल्या परिसरातील लांब आणि आखूड वस्तूंची निरीक्षणाने यादी करायची आहे, ती आपल्या बालकांना दाखवायची आहे आणि आपल्या शिक्षकांना देखील ती पाठवायची आहे. लांब आखूड हा संबोध समजावून घेताना आधी आपण लांब संख्येला गोल केलंय, आखूड संख्येला गोल केलंय, पण आता आपण जे शिकणार आहोत याच्यामध्ये आपल्याकडे लांब आणि आखूड ह्या दोन गोष्टींशिवाय आणखी जास्त गोष्टी असणार आहेत आणि त्या गोष्टींना आपल्याला चढता क्रमामध्ये क्रमवारी लावायची आहे. ते कसं करायचंय बघूया.